एक तरी महिला 6 महिन्यात अजून एक महिला सापडे ना मंत्री करायला, अरे हा कुठला कारभार? मी आता येऊन वहिनींना सांगणार आहे, जरा बघावं यांच्याकडे रात्री. माझी विनंती आहे, विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या अविकसित भागात भागाचा झपाट्याने विकास होण्याच्या संदर्भामध्ये करावयाच्या उपाययोजना याबाबत आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 293 नियम अन्वये दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर मी माझे विचार मांडण्याच्या करता उभा आहे. अध्यक्ष महोदय, जरी खरं असलं तरी मला आता इथं उपमुख्यमंत्री सुदैवाने सभागृहात आहे, मला एक गोष्ट त्यांच्या लक्षात आणून द्यायची. मला याची जाणीव आहे की तो विषय तसा संपलेला आहे, परंतु आम्हाला त्यावेळेस त्या विषयाच्या बद्दल बोलता आलं नाही. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय, आपण जे काही हे सरकार आलं जून मध्ये आलं, नंतर तुम्हाला पावसाळी अधिवेशन मिळालं, त्याच्यामध्ये तुम्ही पुरवणी मागण्या घेतल्या, त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन आलं, त्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आपण पुरवणी मागण्या घेतल्या. आपण हे सगळं करत असताना, खरं तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही विरोधी पक्ष नेते होता, आणि त्यावेळेस सगळ्या सभागृहातल्या सदस्यांना व्यवस्थितपणे सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्प समजावून सांगण्याचं पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही त्यावेळेस करून घेतलं, त्याला मी पण हजर होतो. परंतु मी आपली विरोधी पक्ष नेता या नात्याने बरीच भाषणं त्या ठिकाणी ऐकली, आणि ही सगळी भाषणं ऐकत असताना, अर्थसंकल्प मांडत असताना काय तरतुदी केल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत, तातडीनं कामाच्या पुरवणी मागण्या कुठल्या घेतल्या पाहिजेत असं तुम्ही नेहमी मांडलं. परंतु उपमुख्यमंत्री महोदय, आपण ह्या राज्याचे पहिल्यांदाच अर्थमंत्री झाला, आणि अर्थमंत्री झाल्यानंतर आपण जवळपास 52,327 कोटीच्या विक्रमी पुरवणी मागण्या गेल्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये कुठल्या पुरवणी मागण्या इतक्या मोठ्या नव्हत्या. एवढ्या प्रचंड पुरवणी मागण्या तुम्ही सभागृहासमोर मांडण्या, आणि सतत तुम्ही राज्याला सांगत असता, तुमच्या पक्षाला सांगत असता, तुमच्या विधानसभेच्या सदस्यांना सांगत असता की आर्थिक शिस्त पाळली पाहिजे, आर्थिक शिस्त कोलबडून देता कामा नये. त्याच्यामध्ये अर्थमंत्री म्हणून आर्थिक शिस्त आपण मोडलेलीच आहे ह्याच्यामध्ये, आणि इतिहासात तर विक्रमी रकमेची पुरवणी मागणी आपण त्या ठिकाणी मांडली. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, कारण यावेळेसचा अर्थसंकल्प आता मार्च एंड आल्यानंतर ते वर्ष संपेल, मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली होती. पहिली पुरवणी तुम्ही मांडली, दुसरी मांडली, आता तिसरी पण कदाचित तुम्ही मांडाल. परंतु पहिली 25,000, दुसरी 52,000, राज्याचा मूळ अर्थसंकल्प 5,60,000 कोटीचा, म्हणजे 75,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या, आणि शेवटची पुरवणी मागणी आल्यानंतर अध्यक्ष महोदय हा आकडा 1,00,000 कोटीला जाईल. 1,00,000 कोटी कसं ते अर्थसंकल्पाचं गणित जमणार आहे, आणि कुठा कसा कट लागणार आहे, काय होणार आहे, कशी काम होणार आहे. 20% निधी पुरवणी मागणीद्वारे हे सरकार मंजूर करून घेणार असेल तर अध्यक्ष महोदय, एक गोष्ट महाराष्ट्रानी लक्षात घेतली पाहिजे, 15,856 कोटी रुपयाची मागणी ही भांडवली खर्चासाठी आहे, आणि 36,000 कोटीची मागणी 52,000 मधली उपमुख्यमंत्री महोदय ही निव्वळ खर्चासाठी होती. निव्वळ 40 आमदारांना सांभाळायचं, त्यांना नाराज करायचं नाही, त्यांना मदत करायची. हे पहिले ते तुमचे काढून घेतले आणि ते संपवलेत, आता हे यांच्या काळात मंजूर झालेले, त्याच्यामध्ये पहिल्याला सगळी स्थगिती दिली, ते सगळं झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला उपमुख्यमंत्र्यांच्या गोष्ट लक्षात येत असेल की अर्थसंकल्प मांडल्यानंतरच्या काळात अत्यंत तातडीच्या अशा प्रकारच्या योजनांच्या करता किंवा प्रकल्पांच्या करता निधीची आवश्यकता असेल तरच अर्थसंकल्पाची ज्याची तरतूद केलेली नसते त्याकरता आपण पुरवणी मागण्या मांडतो आणि त्या मंजूर करून घेतो. परंतु ह्या सगळ्या वित्तीय शिस्तीला हरताळ पाचण्याचं काम आपण केलंय. उपमुख्यमंत्री महोदय, सध्या गेले 6 महिने मी बघतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठल्याही घोषणा करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु सहसा कोणी मुख्यमंत्री असले तर अर्थमंत्र्यांशी चर्चा विनिमय करतात,
वित्त विभाग असेल, नियोजन विभाग असेल, की कुठली घोषणा केली तर ती मला प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता येईल, त्याला मला आर्थिक तरतूद करता येईल, ह्याबद्दलचा साधारण साधक बाधक विचार त्या ठिकाणी केला जातो. परंतु गेल्या 6 महिन्यामध्ये काही आपल्या मंत्रिमंडळातले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पण केलेल्या घोषणा, तुमची खरंच तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून सांगा की अजित पवार तुम्ही काही म्हटला तर मी कुणाच्या बापाचं ऐकणार नाही. परवाच ऐकलंय मी तुमच्या बापाचं कुणाचं ऐकणार नाही काल. आणि मी सगळ्याच्या सगळ्या ह्या योजना ह्या वर्ष अखेर पूर्ण करून देणार हे मला जेवढ्या घोषणा झाल्या तेवढं सांगा, मी म्हणेल ते तुमचं ऐकेन. मला माहितीये की तुम्ही हे करूच शकत नाही, तुमच्याही अंतर्मनाला ते चांगलं माहितीये, फक्त तुम्ही बोलून दाखवत नाही. त्याच्यामध्ये काही विचारलं तर तुमची नेहमीची स्माईल तुम्ही करता आणि त्या ठिकाणी वेळ मारून नेता, किंवा फार तर असे हात जोडता की कुणाला काय समजायचंय ते समजा, अशा पद्धतीनं तुमचं कामकाज चाललेलं आहे. परंतु अध्यक्ष महोदय, ह्यावेळेस आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री कोणत्या नियमामध्ये आपण नगर विकास खात्याला जवळपास 8,945 कोटी म्हणजे 9,000 कोटीचा निधी दिला. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचा डिपार्टमेंट आहे, निधी दिला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्यातला 4,510 कोटी ठोक तरतूद. आमचे जयंतराव नाही आहेत, ते ठोक आकडा कुठनं त्यांनी काढला नाव, आणि त्या ठोकनी सगळी ठोकाठोकीच चालवली. नाही नाही, जयंतरावांनी काढला, जयंत पाटलांनी. मी सांगतो ना, वळसे पाटील तर एवढं नियमाने चालणार ते काढूच शकत नाही ठोक आकडा. आणि त्या ठोक मध्ये 4,500 कोटीची ठोक तरतूद. उपमुख्यमंत्री महोदय, नाही हे बरोबर आहे का, एवढी मोठी तरतूद जर अशा पद्धतीनं असेल. आता वेगवेगळ्या लोकांना सांगितलं जाईल, चल ठोक तू इकडे ये तुला असं करतो, चल तू तिकडे ये तुला तसं करतो. हे आपल्या राज्यामध्ये कधी चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले. ठीक आहे, राजकारण आपण सगळे राजकारण करणारीच मंडळी, आपण काही साधू संत कुणी नाहीये, त्याच्यामुळे प्रत्येकाला सरकार स्थापन करायचं असतं. आमचं सरकार आम्ही स्थापन केल्यानंतर हे काही बोलत नव्हते, परंतु गप्प बसून पहिल्या दिवसापासून काम सुरू झालेलं होतं. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी ते करताना वेशभूषा बदलून पण ते यायचे, आणि ते कुणी सांगितलं ते तुम्हाला माहितीये, त्या खोलात मी जात नाही. आणि हे करता करता ते इतके त्यांनी शेवटपर्यंत स्वतःच्या तोंडाला थांबवलं होतं, कुलूप लावलं होतं. परंतु एकदा सगळं झाल्यावर म्हणले, मी ह्याला फोन केला आणि सांगितलं तू तिकडे जा, मी त्याला फोन केला आणि सांगितलं तुकडे जा, तुझं मंत्रिपद देतो, तुला असं करतो, तुला तसं करतो, असं पाठवलं. आणि खुशाल बोलता बोलता तुमच्या इमेजला ते तर अजिबात शोभलेलं नाही. तुम्ही म्हणला ना मी बदला घेतला बदला, उपमुख्यमंत्री म्हणतात तुमच्या तोंडी बदला, बदला शब्द पटतो का? हे बरोबर नाही. काय झालं, असू द्या ना, विदर्भाच्या नेत्यांवर बोलतोय, विदर्भाच्याच बद्दल सांगतोय. दादा मी आता तुमची बाजू घ्यायला लागलो तरी आता बसून बसून चाललंयच का सुरू? नाही विसरलं नाही, मी काही विसरणार नाही, मला सगळं माहितीये. सकाळी 8 शपथविधीपासून सगळं माहितीये. तुम्ही काही फक्त मी बोलणार नाही, आम्हाला दोघांनाच माहिती काय ते. त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय, मला दादा तुम्ही म्हणताय ते मला मान्य आहे. काय झालं, पुरवणी मागण्याच्या वेळेस मला ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून द्यायची होती, त्यांना हे सगळं माहिती आहे. आणि मी राज्याचा उपमुख्यमंत्री 2.5 वर्ष होतो, ह्या अर्थसंकल्प ह्या वेळेसचा मीच सादर केलेला होता. आणि हे आकडे थोडस राज्यालाही माहिती असावं, त्याच्या संदर्भात काही त्यांच्या वेगळ्या कल्पना असल्या तर त्यांच्या उत्तरातनं उभ्या महाराष्ट्राला त्या समजाव्यात, म्हणून हे सगळं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. उपमुख्यमंत्री महोदय, तुम्ही ऊर्जा खात्याकरता पण जवळपास काही तरतूद केली, परंतु आपली थकबाकी 75,000 कोटीची, प्रचंड मोठी थकबाकी आहे. एवढी थकबाकी कधी झालेली नव्हती. अर्थात शेतकऱ्यांना पण त्यांना पाणी शेतीला मिळालं पाहिजे त्याही बद्दल दुमत असायचं कारण नाही, पण काही प्रमाणामध्ये आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे. जर सगळ्या सवलतीच्या सवयी लागल्या तर पुढं जे कोणी राज्यकर्ते असतील त्यांचं अक्षरशः खेळखंडोबा होणार आहे, ते काहीच करू शकणार नाही. आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला लोकप्रिय घोषणा करणं हे खूप सोपं जातं,
परंतु या लोकप्रिय घोषणेमुळे महाराष्ट्राचं खरोखरीच कल्याण होणार आहे का ह्याचाही आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आपण सार्वजनिक बांधकामाला आपण 7,000 कोटीपेक्षा जास्तीचा निधी दिला, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे त्याच्यामध्ये फक्त 28 कोटी रुपये कॅपिटल एक्सपेंडिचर करता आहे आणि कमी तरतूद ह्याच्यामध्ये झाली. मत्ता ह्याच्यातनं निर्माण होणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे. ऍसेट निर्माण होणार नाही. शेवटी आपण कर्ज काढलं पाहिजे. कर्जाला आमचा कुणाचा विरोध असायचं कारण नाही. केंद्र सरकारने जे नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावलीच्या बाहेर आपण कुणी जाता कामा नये. परंतु ते करत असताना ते कर्जातनं ऍसेट जर राज्यामध्ये निर्माण झाले तर केव्हाही फायद्याचं असतं. जसं समृद्धी महामार्ग एक मोठा ऍसेट तयार झालेला आहे आणि त्याचा फायदा मराठवाडा विदर्भ आणि आपल्या सगळ्या उभ्या महाराष्ट्राला होणार आहे. त्याच्यामुळं आम्ही 2.5 वर्षाच्या काळात, तुम्ही पूर्वी 5 वर्ष मुख्यमंत्री होता, त्यावेळेसचे प्रोजेक्ट मी कुठल्याही राजकीय भूमिकेतनं थांबवले नाही. मी प्रत्येक प्रकल्पाला, मग तो चंद्रपूरचा असेल, तो समृद्धी महामार्गाचा असेल, तो कुठला पोलीस विभागाचा असेल, कोणत्याही विभागाचा असो, मराठवाडा विदर्भ उभ्या महाराष्ट्रातले कुठलेही प्रकल्प अध्यक्ष महोदय मी अजिबात थांबून त्या ठिकाणी दिले नाही. उलट करोनाची 2 वर्ष अडचणीची होती, त्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार चालवत होतो. पहिल्यांदा आरोग्याला आम्हाला सगळं लक्ष द्यावं लागत होतं. केंद्राने पण तेच धोरण स्वीकारलेलं होतं. माणसांचा जीव वाचवणं हा पहिला अग्रक्रम होता आणि ते करत करत आपण कुठेही 5 कोटी रुपये जो आमदार निधी दिला त्याला कट लावला नाही, DPDCला कट त्या ठिकाणी लावला नाही. उलट DPCची किंमत पैसे वाढवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला आणि ह्याच्यातून राज्याला पण त्या करोनाच्या जखडामधनं बाहेर काढण्याचं काम मग आरोग्य विभागाचे त्यावेळेचे मंत्री राजेश टोपे असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे अमित देशमुख असतील किंवा मुख्यमंत्री आणि बाकीची सगळी त्यांच्याबरोबर काम करणारी टीम असेल, सगळ्यांनीच त्याच्यामध्ये काम केलं. पण एक गोष्ट उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला राज्याला मान्य करावी लागेल की राज्याचा कर्जाचा बोजा साधारण आता 6.5 लाख कोटी पर्यंत गेलेला आहे. कर्जाची रक्कम 3% आतमध्ये आहे हे एक वेळ मी मान्य करतो, परंतु नवीन सुविधा निर्माण करण्याच्यासाठी आणि माझं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणं आहे की मत्ता निर्माण करण्याच्यासाठी त्याचा वापर होताना दिसत नाही, हे आर्थिक बेशिस्तीचं लक्षण आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे. करोना काळामध्ये पण आपण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या करता आणि त्याच्यातनं जो अडचणीतला आहे त्याला मदत करण्याच्या करता भूमिका घेतली. मला एक आपल्याला अर्थमंत्री म्हणून सांगायचंय की एकंदरीतच आपण मराठी भाषा भवन सारख्या विषयाला सरकार महत्व देत नाही का काय अशा प्रकारची शंका आमच्या सरकारच्या मनात येते. खर तर एक चांगलं डिझाईन आपण मरीन लाईनला त्या ठिकाणी केलेलं आहे. आपला मत्स्यालय त्याच्या शेजारीच ती बिल्डिंग करतोय आणि त्याच्यामध्ये अर्थसंकल्पात आम्ही घोषणा केलेली होती. माझी विनंती आहे की आपली मराठी भाषा मातृभाषा आहे आणि त्या मराठी भाषा भवनाला पण आपण प्राधान्य द्यावं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले त्याला डागडुजी आणि सौंदर्यकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्याला पण आपण थोडस अग्रक्रम द्यावा अशा प्रकारची माझी आपल्याला त्यानिमित्तानं विनंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्याही संदर्भामध्ये खूप चांगला तुळापूरला आणि वडूला तिथे एक प्लॅन आम्ही तयार केलेला होता. उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही पण तो पहा, PWDच्या मिनिस्टरला पाहायला लावा, मुख्यमंत्र्यांना पाहायला लावा आणि त्याच्यात कुठं काही अजून तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यात ही बाब अजून इन्क्लूड केली पाहिजे जरूर त्याच्यामध्ये करा. परंतु त्याही बाबतीमध्ये ते काम कसं लवकरात लवकर सुरू होईल याबद्दल आपण अर्थमंत्री या नात्यांनी लक्ष त्या ठिकाणी घालावं अशी माझी आपल्याला ह्या चर्चेच्या निमित्तानं विनंती राहील. ह्या एकंदरीत ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या फक्त ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून केल्या असल्या तर ते योग्य नाही. उपमुख्यमंत्री महोदय सत्ता येत असते सत्ता जात असते, कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये. त्यावर बदल ज्यावेळेस होतात त्यावेळेस तो बदल झाल्यानंतर कुणाच्या इतर जे येतील त्यांच्याही मनात येत असं काही येता कामा नये की मग मागच्या वेळेस असं अशा प्रकारे वागलं तर आपण पण तसं वागावं. हे आपल्या महाराष्ट्राला शोभा देणारी बाब नाही, ही आपली मराठी संस्कृती नाहीये, ही आपली परंपरा नाहीये. मागं पण अनेक मुख्यमंत्र्यांची कारकीर्द जर आपण लक्षामध्ये घेतली तर हे असं घडत नव्हतं.
मला तर जरा शंका येते उपमुख्यमंत्री महोदय, 5 वर्ष आपण मुख्यमंत्री होता त्यावेळेस पण एवढं घडत नव्हतं आणि आता मात्र हे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही जाणीवपूर्वक त्यांना घडून आणायला भाग पाडताय, त्याच्यात त्यांची बदनामी कशी होईल? लोकांनी उद्या म्हणलं पाहिजे की देवेंद्रजींनी नाही उपमुख्यमंत्री असताना अशा स्थगित्या दिल्या, परंतु एकनाथरावांनी स्थगित्या दिल्या, स्थगितीचा शिक्का त्यांच्यावर बसावा असा काही आपल्या मनामध्ये काही भावना आहे का नाही ह्याच्याबद्दल जरा चौकशी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, ह्याच्या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचंय की एकंदरीत हा एकतर पहिला आठवडा जेवढा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र ह्या मागासलेल्या भागामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती तेवढी दुर्दैवानी झाली नाही. त्याला दोन्ही बाजू कारणीभूत असतील, कोण असेल ते सगळ्यांना माहिती आहे. पण मला एक सांगायचंय की गेल्या 60 वर्षामध्ये विदर्भामध्ये जवळपास थोडं कमी 20 वर्ष मुख्यमंत्रीपद आहे, 20 वर्ष मुख्यमंत्रीपद आहे. तुम्ही जाणीवपूर्वक आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक काम करतो, आम्ही कधी आदरणीय पवार साहेबांची आम्हाला शिकवण नाही किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही कधी तशा प्रकारचा विचार केला नाही. पण हे पश्चिम महाराष्ट्राचं बघतात, हे पश्चिम महाराष्ट्राचं बघतात, अशा पद्धतीनं सातत्याने तसा भडीमार करायचा आणि तशा प्रकारे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा. वास्तविक 20 वर्ष आपल्या सहित सगळे मुख्यमंत्री होते, त्याच्यामध्ये 20 वर्षाची कारकीर्द काही कमी नाही. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, मराठवाडा पण मागासलेला भाग, परंतु तिथेही अनेक वर्ष मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी होतं. आणि राज्याचा विचार करत असताना जसं आता तुम्ही मगाशी चर्चा करत असताना नळगंगा वैनगंगा जो वैनगंगा नळगंगा जो नदी जोड प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाच्या बद्दल बऱ्याच सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी काही काही भूमिका मांडली आणि 85,000 कोटीचा प्रकल्प आम्ही करू पाहतोय आणि त्याच्याबद्दल सकारात्मक आपण त्या ठिकाणी बोलला. आता एवढी सगळ्या निधी उभा करणं वगैरे त्याच्यात आमचाही पूर्ण पाठिंबा आहे. वाशिमच्या बद्दल मगाशी सांगत होता तुम्ही, त्यांना विचारा वाशिमच्या लोकप्रतिनिधींना. मी ह्या खात्याचा मंत्री काही काळ होतो, त्यावेळेस वाशिमला तिथं केट बॅरेजेस मंजूर करण्याचं काम, अधिकचं पाणी देण्याचं काम मी माझ्या परीनं केलं. जेवढं माझ्या हातात होतं ते करण्याचा मी मनापासूनचा प्रयत्न केला, मी कुठेही दुजेभाव त्या ठिकाणी ठेवला नाही. उलट हे प्रकल्प गतीनं होण्याच्या करता मी काही पावलं उचलली, परंतु त्याच्यातनं आमच्या मोठ्या प्रमाणावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला, आमच्या मग इन्क्वायऱ्या लावल्या, त्याचा ससेमिरा लावला. ठीक आहे, लोकशाही आहे, लोकशाहीला अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, त्याला त्या ठिकाणी सामोरं जायचं असतं. आज पण मला ती बातमी खरी आहे का खोटी अजून खात्री नाहीये, पण मला कळलं की आमचे सहकारी अनिल देशमुखांना आज कोर्टाने त्या ठिकाणी जामीन दिला, सुप्रीम कोर्टाने जामीन दिलेला. वास्तविक ते बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्यावर जे आरोप झाले, आता ते आरोप तुम्ही केले नव्हते, त्यावेळेसच्या कमिशनरही केलेले होते, पण त्या आरोपामध्ये काहीच तथ्य तसं निघालं नाही. परंतु देवेंद्रजी, अनिल देशमुख साहेब असतील किंवा कुणी भुजबळ साहेब असतील किंवा कुणी त्या ठिकाणी असतील, माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलाही गुन्हा सिद्ध न होता एखाद्याला 6 महिने वर्ष 2 वर्ष जेलमध्ये टाकणं ही काही मोगलाई आहे का हो? ही कुठली पद्धत? त्याच्या संदर्भामध्ये शिक्षा झाल्यावर जरूर त्या शिक्षेचा जो काही त्यांनी 1 वर्षाकरता 5 वर्षाकरता जन्मठेपेकरता काय शिक्षा केलेली असेल ती शिक्षा त्या ठिकाणी व्हावी. परंतु प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले इतके दिवस त्या ठिकाणी वाया गेले, संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब होती, सगळं घरदार त्या ठिकाणी डिस्टर्ब होतं. शेवटी जरी कुणी काही आरोप प्रत्यारोप केले असले तरी त्याच्यामध्ये तथ्य असलं तरी आम्ही पण राज्यकर्ते असताना आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारचा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं अशाही गोष्टी करू नये. आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उठसूट सगळीकडे एसआयटी, आता एसआयटी अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं, इन्कम टॅक्स माहिती होतं, सीबीआय माहिती होतं, एनआयए माहिती होतं, पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली. काही झालं की कुणी उठायचं एसआयटी लावा की लगेच इकडनं उत्तर, ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो. अरे काय लावतो करतो, त्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रामध्ये महागाई आकाशाला भिडलीये, बेरोजगारी आहे, तरुणांना त्या ठिकाणी काम नाही,
त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. उद्योग त्या ठिकाणी गुंतवणूक झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आता आत्महत्या वाढलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काही आमच्यापेक्षा चांगल्या कल्पना तुमच्या मनामध्ये असतील तर त्या राबवा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. अलीकडच्या काळामध्ये आपण पीक विम्याच्या करता तुम्ही नेहमी मुख्यमंत्री म्हणून विम्याचं एवढं व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करायचा की विमा उतरवला म्हणजे पैसे मिळालेच पाहिजे असं नाही. तुम्ही अनेक उदाहरण त्या ठिकाणी द्यायचा. परंतु तसं जरी खरं असलं तरी साधारण आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची अशा प्रकारची मानसिकता असते की पीक विमा उतरवल्यानंतर आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. आज पीक विम्याच्या निमित्तानं 75 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, आता तुमच्यातल्या काही सहकारी मित्रांनी जाहीर केलं की 1000 तरी चेक मिळाला पाहिजे. उपमुख्यमंत्री महोदय, 1000 पण फार काही रक्कम मोठी नाही, हजारो कोटीचा पीक विमा उतरवायचा. आणि आज शेतकऱ्यांच्या जे मतदारसंघ म्हणजे ज्यांच्या मतदारसंघामध्ये शेतकरी राहतात त्यांच्या भागात जर विचारलं तर आज शेतकऱ्यांच्या मध्ये फार अवस्था वाईट आहे आणि ते अतिशय नाउमेद झालेले आहेत, नाराज झालेले आहेत. ह्या गोष्टीकडे पण तुम्ही पीक विम्याच्या बद्दल लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तरी त्याच्यामध्ये देखील आपण ह्या निमित्तानं लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं माझी आपल्याला ह्या निमित्तानं विनंती आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना उपमुख्यमंत्री महोदय, मला माहिती आहे की भाजपमध्ये आत्ता महाराष्ट्रात जे नेते काम करतात त्याच्यात सगळ्यात ताकदवान नेता भाजपचा देवेंद्र फडणवीस आहे. कुणी काही म्हटलं तरी, कुणी किती गप्पा मारू द्या, परंतु जे आहे ते आहे. आता असं असताना आपण काही लोकांना संधी दिलेली, ठीक आहे, संधी कुणाला द्यावी हा तुमचा अधिकार आहे. परंतु आता ज्यांना संधी दिलेली आहे ते आपल्या विधिमंडळाचे सभासद पण आहेत आणि कधी कधी त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला, काहीच काम केलं नाही, अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असतो. तुम्ही किती टीका केली तर विदर्भ, मराठवाडा, कोकण, उर्वरित महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व विभागाचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडीमध्ये पण केला. ज्यावेळेस आमची आघाडी होती ज्याच्या वेळेस विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते, त्याही वेळेस आम्ही तशाच प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यानंतर आपले एक नेते, आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे तिच्या करेक्ट कार्यक्रम, घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या बोलगणा करतात. आता आमचं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. मी महाराष्ट्राला माहिती, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना, तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही, हे पण खरंय. पण त्यांना म्हणावं जरा दमानी दमानी, फार गाडी फास्ट चालली, फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल, कोलमडून पडेल कळायचंही नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऍक्सिडेंट वरून आठवलं, देवेंद्रजी आणि सगळ्याच सभागृहांनी आपण मधल्या काळामध्ये विनायक मेटेंना गमावलं. परवा पण त्या दिवशी जयकुमार गोरेंनी इथं भाषण केलं आणि नंतर रातोरात आपण सगळे म्हणतो की बाबांनो रात्री 12 ते 3 प्रवास नका करू, हाही त्या दिवशी चाललेला होता धनंजय. मी त्याला म्हणलं शहाणपणा करा आणि 12 ते 3 रात्री प्रवास नका करू, काय 2-3 तासाने होणार आहे, आपण किती बसलो तरी कधी त्याला डुलकी लागेल त्या ड्रायव्हरला कळत पण नाही. आणि मग कधीतरी कुणीतरी हे केलेलं आहे का, अमकं केलंय का, मग शंका कुशंका घ्यायची. माझं म्हणणं की प्रत्येकाला आयुष्यात तुम्ही आम्ही असू किंवा राज्यातली कुणीही व्यक्ती असू, जीव महत्वाचा आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये एवढे वेगवेगळे रस्ते चांगले होतात, नॅशनल हायवे चांगले होतात, समृद्धी मार्ग चांगले होतात, त्याच्यामध्ये काही नियमाचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि ह्याबद्दल कटाक्षाने काही आपण सगळ्यांनीच आपल्यावर काही बंधनं घालून त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे. आणि अजूनही म्हणजे देवेंद्रजी तुम्ही नाहीच म्हणणार, पण मला माहिती आहे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला त्यावेळेस वेगळ्या विदर्भाच्या बद्दल जे आणे साहेब होते ज्यांना तुम्ही एजी केलेलं होतं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यावेळेस तुमच्याही मनामध्ये, तुम्ही किती नाही म्हणला तरी मी खात्रीनं सांगतो,
की तुमचं असं मनात होतं तुम्ही मुख्यमंत्री झाल्या झाल्या की 4.5 वर्ष राज्याचं मुख्यमंत्री राहायचं आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव करायचा आणि तेलंगणामध्ये जसं झालं तसं वेगळा विदर्भ करून त्या ठिकाणी वेगळं राज्य मराठी भाषिक 2 राज्य करायचे अशी नाही नाही अशी त्यांच्या मनात भावना होती. परंतु नाही ऐका तरी त्याच्यामध्ये राज्याचं मुख्यमंत्री जे होतं कुणी देवेंद्रजी होऊ द्यात किंवा विदर्भातलं कुणी होऊ द्यात दुर्दैव आहे त्या अजून उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळालं नाही. कोकणला मिळालं, मुंबईला मिळालं, पश्चिम महाराष्ट्राला मिळालं, मराठवाड्याला मिळालं, विदर्भाला मिळालं, पण उत्तर महाराष्ट्राला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवायला पाठवायचंय. युनायटेड नेशन त्यांचे कॉन्टॅक्ट फार आहेत आणि ते इतके झटपट कॉन्टॅक्ट करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना तिथं पाठवायचं ठरलंय. त्याचा मित्र बंधू बघी अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीतच हे सगळं वेगळ्या विदर्भाचं वगैरे स्वप्न दाखवलं जातं. माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी आज ठराव चांगला केलेला आहे. आपल्या सगळ्यांची भावना आहे आपण एकत्र महाराष्ट्रामध्ये राहूया, चांगल्या पद्धतीने एकमेकाला मदत करूया, जिथं कुठं काही कमतरता असेल तर ती भरून काढूया. मला एक सांगायचं अध्यक्ष महोदय की आपण पण विदर्भातनं प्रतिनिधित्व करता, विदर्भामध्ये वेगवेगळे उद्योग आता आपलं सोयाबीन असेल, आपला कापूस असेल, आपलं संत्रा असेल, आपली जी काही महत्व आपलं धान असेल, आपली जी काही महत्वाची पिकं आहेत त्या पिकावर प्रक्रिया करणारी कारखानदारी ही आली पाहिजे. उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही बऱ्याचदा बोलत असताना ते साखर कारखान्याचं निघालं की तुम्ही त्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतात, तो तुमचा अधिकार आहे. परंतु खरोखरीच साखर कारखान्यांच्यामुळे आर्थिक सुबत्ता आली. तुम्ही काही बाबतीमध्ये म्हणता की मुद्दाम काहींनी कारखान्याच्या किमती कमी केल्या, हे असं झालेलं नाहीये. विदर्भातले कारखाने जात असताना आज पण मी सांगतो की जर उद्याच्याला काही डायरेक्शन मिळाल्या कोर्टाच्या आणि कारखाने विकायला गेले तर विदर्भातले कारखाने 13 कोटी, 14 कोटी, 15 कोटी, 16 कोटीला कोण घेत नाही. हरिभाऊ वांगे साहेब तुम्ही पण संभाजीराजे कारखाना चालवता, आज काय परिस्थिती आहे? कारखाना चालवणं हे काही येड्या गाबाळायचं काम नाही. त्याच्यामुळे सूतगिरणी असू, साखर कारखाने असू, जिल्हा बँका असू, तुम्ही का आत्मचिंतन आत्मपरीक्षण करत नाही की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दूध वाढलं, आपल्या विदर्भामध्ये का नाही वाढलं? कुठं कमतरता आहे? कुणी बाहेरचे लोक येऊन दूध काढत नाही का? इथल्या म्हशी गाईक दूध देत नाही काय होतं? काय रेशीम उद्योग कुणी अडवला? शेळी पालन व्यवसाय कुणी अडवला? एवढा कापूस पिकतो का नाही चांगल्या सूतगिरण्या निर्माण होत? का नाही चांगल्या सूतगिरण्या चालत? आता काही का होईना, स्वतः गडकरी साहेबांनी प्रयत्न करून 2-3 कारखाने बऱ्यापैकी चालवलेले आहेत, ते लढतायत, त्याच्यामध्ये ऊस वाढतोय. परवा पण मी त्याच्यावर येणार आहे, गोसीखुर्दला गेलेलो होतो त्यावेळेस तिथली परिस्थिती त्या ठिकाणी बघितली. माझं म्हणणं इच्छाशक्ती दाखवा ना राजकीय. उगीच हे पश्चिम महाराष्ट्रातले काही करत नाही, हेच काही करत नाही, आमच्यावर अन्याय करतात, आमच्यावर अन्याय करतात. अरे आपल्या पण मनगटातली ताकद दाखवा ना. जिल्हा बँका, जिल्हा बँका कुणी बंद पाडल्या? बाहेरच्या लोकांनी येऊन बंद पाडल्या. कोण जबाबदार आहे? आज कितीतरी इथल्या जिल्हा बँका, 11 जिल्हे आहेत आपले, त्याच्यातले मला वाटतं भंडारा गोंदिया वेगवेगळ्या बँका आहेत ना, भंडारा गोंदिया बा, तर सगळीकडेच वेगळ्या, फक्त वाशिम अकोल्याची एकच बँक आहे, बाकीच्या मला वाटतं 10 बँका आहेत. मग 10 बँकेच्या संदर्भामध्ये पीक कर्ज आहे ना? मी कुठं अहो साहेब, आम्ही कुठं म्हणतोय जे चांगले ते चांगलंच ना. ठीक आहे, बसून बोलू नका, बसून बोलू. अध्यक्ष महोदय मला हे सांगायचं आहे आणि उपमुख्यमंत्री महोदय तुमच्याही लक्षात आणून द्यायचंय, बँका जे ताकदीनं चांगल्या चालवत असतील ते कुणी कुठल्या गटाचे, तटाचे, पक्षाचे वगैरे काही बघू नका, त्यांना सपोर्ट करा. जे चुकीच्या पद्धतीनं चालवत असतील तिथं दुरुस्त काय करायचं ते करा. चुकीची प्रवृत्ती तिथं वाढीला लागणार नाही त्या पद्धतीचं काम सावे साहेब आपण करा. आपण सहकार मंत्री आहात. पूर्वी विनायकराव पाटलांनी सहकार मंत्रीपद फार चांगलं भूषवलं होतं, स्वर्गीय विनायकराव पाटील औरंगाबादचे. परंतु अजून तुम्ही 6 महिन्यात त्या खात्यात रुळलाच नाही. काही तुमच्याकडे काम आणलं? देवेंद्रजींना विचारतो. अरे देवेंद्रजींच्याकडे 6 खाती आहेत ना बाबा, अजून तुमच्या खात्याचा भार त्यांच्या डोक्यावर कशाला टाकताय? एक तर 6
पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, ते कर्तृत्ववाद आहे, परंतु त्यांनी सहा पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त होणार नाही. आज महिला बऱ्याचशा बाहेर गेल्या. तुम्ही महिलांच्या बद्दल सांगताय, भाजपला पण महिलांची मतं मिळाली. एक तरी महिला सहा महिन्यात अजून एक महिला सापडे ना मंत्री करायला, अरे हा कुठला कारभार. मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघाव यांच्याकडे रात्री. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल, मला खात्री आहे. परंतु ह्या ज्या बाबी आहेत ना, मी टीका म्हणून करत नाही. आपण ज्यावेळेस महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं कामाची संधी द्यावी, निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यावं, त्याच्या संदर्भात ज्यावेळेस सांगत असतो आम्ही बरोबरीची वागणूक देतो, असं नाही. आपल्या सभागृहामध्ये आज 20 लोक तुम्ही मंत्री, सॉरी 18 मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहात, परंतु शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुल्यांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ह्यांचा महाराष्ट्र असा असताना देखील दुर्दैवानी ह्या महाराष्ट्रामध्ये आज पण एकही महिला मंत्री नाही. ही नामुष्की आहे, हा महिलांचा अपमान आहे. ह्याचं कुठंतरी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. ना रात्री फोन लावा दिल्लीला, कुणाची नावं घ्या आणि करा उद्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार. याचा कुठंतरी विचार करा. कारण 20 लोकांनी किती उपमुख्यमंत्री महोदय, पहिले तर तुम्ही दोघांनीच सगळं चालवलं, त्याच्यानंतर बघत हळूहळू 18 जण त्याला जोडले. हे जरी खरं असलं तरी देखील अजून तुम्हाला 22-23 लोक घेता येत आहेत. ज्या 22-23 लोकांना घ्यायचंय त्यांना घ्या, परंतु त्यांना संधी द्या. डिपार्टमेंटला एक दोन डिपार्टमेंट प्रत्येकाकडे दिली तर त्या बाबतीमध्ये कामाचा उरक होतो, लोकांना जास्तीत जास्त अवेलेबल व्यक्ती होऊ शकते, त्या खात्याचा मंत्री होऊ शकतो. आणि बऱ्याचदा तुमच्यातले काही मंत्री सांगतात की आम्हाला आमच्या वरिष्ठांना, म्हणजे देवेंद्रजींना विचारावं लागेल, असं भाजपचे मंत्री सांगतात. त्यातल्या त्यात शिवसेनेचे, म्हणजे शिंदे गटाचे मंत्री तसं सांगत नाहीत. ते सगळेच जण सावतासुभा आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काम चाललेलं असतं, त्यांना काही म्हणजे अडचण नाही. पण हे सगळं करत असताना आपल्या राज्यामध्ये ही पद्धत नव्हती, ह्या संदर्भामध्ये अडचणी येतात. जे सार्वजनिक काम त्या राज्याच्या हिताचं असेल, वैयक्तिक कुणाच्या फायद्याचं नसेल आणि त्या भागाचा त्याच्यातनं फायदा होत असेल, तर असली कामं करण्याच्या करता ही सतत अडमुठेपणाची भूमिका घेणं हे बरोबर नाही. प्रत्येक कामामध्ये तुमच्याकडं जायला लागणं हे बरोबर नाही सगळ्या आमदारांना. आणि हे झालं ह्या तुमच्या 9 लोकांचं, आणि तुम्ही दोघं तर फार बेस्ट चाललेलं आहे. देवेंद्रजींना काही विचारलं, मुख्यमंत्र्यांची संमती आणा, आणि त्या महाराजांना विचारलं मुख्यमंत्री महोदयांना, देवेंद्र म्हणले की मी केलं. झालं, ही नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं टोलवाटोलवी चालली. दादा कधी कधी तुमची मला इतकी आठवण येते, तुमच्यासारखी व्यक्ती जर असती तर अशी नसती टोलवाटोलवी केली. मला माहितीये आमचा कोल्हापूरचा ढाढ्या वाघ, पण त्यांना एक दोन डिपार्टमेंट दिलेत साधे आणि त्यांना बाजूला ठेवलंय आणि स्वतः सहसा महत्वाची डिपार्टमेंट घेतलीत आणि ह्या पद्धतीचं राजकारण करता बरोबर नाही. तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल ह्या लोकांचा. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भामध्ये माझी एवढीच विनंती आहे, ह्याच्यातला काही गमतीचा भाग बाजूला ठेवा, परंतु खरोखरीच आपल्याला मराठवाडा विदर्भाचा विकास करत असताना आपल्याला कुठल्या आणखीन नवीन योजना राबवल्यानंतर इथल्या तरुणांना रोजगार मिळेल. इथल्या आता तर आपण उपमुख्यमंत्री महोदय, संत्र्यावर प्रक्रिया करणारी मी 91-92 सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये फलोत्पादन, कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री होतो. त्यावेळेसचा एक मोर्शी वरुडचा प्रकल्प होता उपमुख्यमंत्री महोदय, तेव्हापासून 30 वर्ष झाली आपले वेगवेगळे प्रकल्प चालले, अजूनही संत्र्यावर प्रक्रिया करणारे अध्यक्ष महोदय चांगलं कुठलंही युनिट सुरू झालेलं नाही. माझं म्हणणं, द्या ना भाग भांडवल. तुम्हाला सोयीचं असलं की कसं त्यावेळेस अभिमन्यू पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये कारखान्याला भाग भांडवल दिलं, त्याच्यानंतर आमच्या शंभूराज देसाईंना 1250 कारखाना वाढवायला भाग भांडवल दिलं का? तर तिथं विकास झाला पाहिजे. आणि बाकी काय भकास करावं का काय? इतर ठिकाणी नको द्यायला, फक्त त्यांनाच. एक दिलं शिंदे गटाचं,
एक दिलं भाजपचं, चांगलं वाटून चाललंय, चांगलं वाटून चाललंय. आणि सांगितलं सावेंना, सावे साहेब ह्याच्यात बाकीच्यांचे पण असे 9-10 कारखाने आहेत, मी तुम्हाला सभागृहाच्या निमित्तानं सांगतो, मग तेही कारखाने कुठल्या गटाचे, तटाचे, पक्षाचे काही बघू नका. 1250 कारखाना इथून पुढे राज्यामध्ये चालूच शकत नाही, फायद्यात येऊच शकत नाही. त्याच्यापेक्षा मग ते 2500 3000 जे काही करायचे ते करा, त्यांना भाग भांडवल द्या, त्यांना मदत करा, तिथल्या शेतकऱ्यांना मदत होईल, तिथल्या बाकीच्या सगळ्यांना सहकार्य होईल, असा दुजेपणा का करताय? त्याच पद्धतीनं आपण बऱ्याचदा डावोसला जातात, परदेशात जाता, तुमच्या सगळ्या इंटरनॅशनल लोकांच्या खूप चांगल्या ओळखी आहेत, संबंध आहेत, तुमचे तर खूप वेगवेगळे संबंध आहेत, त्या संबंधाचा वापर करा, चांगलं आहे, ते सगळ्याला जमतं अशातला भाग नाही, परंतु त्याचा वापर करून आपल्या विदर्भामध्ये खऱ्या अर्थाने इथली शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त होतील, त्यांच्या मनामध्ये ती भावना शिवली पण जाणार नाही, अशा पद्धतीच्या काही गोष्टी करा ना, ते आहे ना तुमच्या हातात, सगळे डिपार्टमेंट तुमच्याकडेच त्या बाबतीमध्ये. त्या संदर्भात विदर्भामध्ये भरीव तरतूद आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये केलेलीच होती, तिथं कुठेही आम्ही कमी पडलो नाही. वेळ नागपूरची मेट्रो, नागपूरची मेट्रो झाली, उपमुख्यमंत्री महोदय मी सहज माहिती घेतली, कारण ह्यावेळेस शनिवार रविवार मी इथंच होतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात होतो, तर त्याच्यामध्ये केंद्राचा पैसा निम्मा, राज्याचा पैसा निम्मा, अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट आहे, काही वित्तीय संस्थेचा, पण चालवत असताना जो तोटा होणार आहे तो नोटा एकट्या महाराष्ट्र सरकारने सहन करायचा, त्याच्यात केंद्र सरकार नाही. आणि सध्या काही वर्ष 50-60 कोटी रुपयाचा तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता माणसं वाढतायत, म्हणजे लोकांना आवड निर्माण होतीये, ती एक चांगली बाब आहे, उद्याच्याला तोही प्रोजेक्ट उत्तम चालावा, पुण्याचं, ठाण्याचं, मुंबईचं, पिंपरी चिंचवडचं, जी मोठी मोठी शहर आहेत तिथं पण मेट्रो ही लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्णत्वाला जावी, अशाही बद्दल आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण मी अतिशय अधिकारवाणीनं सांगेन की विदर्भाला भरीव तरतूद करण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी या निमित्तानं केलं, आपण पण करा, आम्हाला कधी त्याच्यामध्ये वेगळी भावना आमच्या मनामध्ये येणार नाही. परंतु एकंदरीत संत्रा प्रक्रिया प्रकल्प असेल, सायट्रस इस्टेट, ह्याच्याबद्दल मराठवाडा आणि आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्याच्या करता आपण स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. रेशीम उद्योग हा मराठवाडा विदर्भाला वरदान ठरणार आहे, तिथं अंडी पुंज निर्मिती केंद्र आणि सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करा. गोसीखुर्दच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदय मी स्वतः गेलो होतो, एक गोष्ट तुम्हाला फार प्रकर्षाने तिथं करावी लागेल, काय झालंय त्या भागामध्ये हा सगळा प्रकल्प होत असताना तिथं खूप मोठ्या प्रमाणावर जलपर्णी आली. माझ्याबरोबर सन्माननीय सदस्य सुनील भुसारा आणि काही आजी माझे आमदार होते, तिथं मी स्वतः बघितलं जलपर्णी आली, आणि ते अधिकारी सांगत होते की नागपूर आणि इकडचं सगळं खराब पाणी तिथं जातं. देवेंद्रजी, आपल्या राज्यामध्ये उजनीचं पाणी इतकं खराब आहे की ते मासे देखील तिथलेले खाण्याच्या योग्यतेचे नाही, माणसांना अपायकारक आहे असं बोललं जात आहे. त्याच्यामध्ये ते पाणी शेतीला पण कधी कधी अडचणीचं ठरतं. राहुल कुल आहेत का इथं? तुम्ही राहुल कुलला विचारा, त्यांच्याही बॅकवॉटरवर बऱ्याचशा त्या ठिकाणी लिफ्ट आहेत. आणि मग असं असताना जर पाणी खराब होणार असेल, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवा, हे पाणी तिथं जर खराब झालं तर एवढं चांगलं पाणी खराब झालं तर उद्याच्याला ते तिथल्या आजूबाजूच्या लोकांना प्यायला देणं पण अन्यायकारक होणार आहे. ह्या सगळ्याचा विचार आपण करा. आणि जवळपास आता 100% धरणाचं काम झालंय, परंतु 98,000 हेक्टर एवढं क्षेत्र अजून ओलिताखाली यायचंय, 92,000 हेक्टर त्याच्यामध्ये क्षेत्र ओलिताखाली त्या ठिकाणी यायचंय. परंतु हे सगळं येत असताना कालवे महत्वाचे व्हायचे आहेत, तिथल्या ज्या महत्वाच्या लिफ्ट आहेत 4, त्या लिफ्टचाही खर्च अध्यक्ष महोदय खूप मोठा आहे, आणि त्याच्याकरता खूप मोठी वीज लागणार आहे. माझी आपल्याला सूचना आहे की घोडाझरी कालव्याचं 40% काम झालंय, मुख्य कालव्याचं 100% काम, असोला मेंढाचं 75% काम, असे वेगवेगळ्या प्रकारची कामं झाली. परंतु खरोखरीच तिथल्या उपसा सिंचन योजना किंवा मगाशी तुम्ही नळगंगा वैनगंगा प्रकल्पाचं सांगितलं,
ह्या चालवायच्या असतील तर आपल्याला सोलरवर गेल्याशिवाय गत्यंतर नाही, नाहीतर एवढ्या मोठ्या म्हणजे काही हजार हॉर्सपॉवरचे पंप तिथं लागणार आहेत. एवढे मोठे पंप चालवायचे म्हटले तर लाईट बिल, आपण टेंबू, ताकारी, म्हैसाळ, त्याच्यामध्ये उर्बोडी, जिहे काठापूर, जनाई, सिरसाई, विष्णुपुरी, पुरंदर अशा सगळ्या उपसा सिंचन योजनेची जलसंपदा खात्याचे मंत्री या नात्याने माहिती घ्या. आम्ही स्वर्गीय पतंगराव कदम आता नाहीयेत, परंतु ते दुष्काळाच्या निमित्तानं किंवा काही काही वेगळ्या पद्धतीनं जयंतराव पाटील साहेब, स्वर्गीय आर आर पाटील साहेब असा प्रस्ताव आणायचे आणि आम्ही कॅबिनेटला त्याला मान्यता द्यायचो आणि त्याच्यातनं त्याचे विजेची बिलं भरली जायची आणि ती वेळ मारून नेली जायची. पण आपल्याला खऱ्या अर्थाने आर्थिक सुबत्ता, खूप मोठ्या प्रमाणावर हिरवगार सगळं हॉर्टिकल्चर, इतर पिकं नीट होण्याच्या करता ह्याही करता तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्याच्याशिवाय ह्या योजना चालणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे जसचे 2000 कोटी रुपयाचं तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही सोलरचा प्लांट तिथलं इन्क्लूड केलेला आहे आणि तिथं वीज निर्मिती करून तुम्ही तो प्रकल्प चालवणार, चांगली बाब आहे. आताच एकदाच खर्च होईल, परंतु पुढे कायमचा तो खर्च होणार नाही अशा पद्धतीनं ह्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये काही प्रकल्प हे आपल्या दुर्दैवानी भागातनं दुसरीकडे जात आहेत. आता केंद्र महाराष्ट्राच्या आणि विदर्भाचा दुजाभाव केला जातोय. राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थान हे पूर्वी विदर्भामध्ये होतं. उपमुख्यमंत्री महोदय, ह्याच्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा येथे खाण उद्योग आहेत. या सर्वांना विदर्भ जवळ पडत होता आणि त्याच्यामुळं हे आपलं संस्था इथंच पाहिजे होती, परंतु ती संस्था बाहेर गेली. खरं तर वाजपेयी साहेबांनी हजारो खाण कामगारां परिसरातील जनतेचा आरोग्याचा विचार करून संस्थेसाठी नागपूरचा विचार केला होता. त्यांचा विचार बाजूला सारून ही संस्था आता अहमदाबादला हलवलेली आहे. असं नाही केलं पाहिजे. तिकडे एवढे हे खनिज नाहीये. नंतर केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ हेही नागपूरवरून दिल्लीला हलवलं. ते दुसरी संस्था श्रमिक शिक्षा बोर्डची, हे नको होती हलवायला. त्याच्यामध्ये नागपूरचा सॅफरन उद्योग हाही हैदराबादला त्या ठिकाणी गेला. त्याच्या संदर्भात 4 महिन्याच्या मध्ये असे जर प्रकल्प दुसरीकडे गेले, बल ड्रग पार्क किंवा इतर वेग, फॉक्सकॉन, हे ऑरिक सिटी, हे प्रकल्प जर हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश इकडे जर जायला लागले तर कसं आपलं व्हायचं? आपला टाटा एअरबेजचा नागपूरचा प्रकल्प तो बाहेर त्या ठिकाणी गेला. आपण महाराष्ट्राला जर नंबर 1 करायचं म्हटलं तर या संदर्भामध्ये देखील विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला दुसरी गोष्ट आपल्या मार्फत सरकारला सांगायची की काही प्रकल्प आपले विदर्भामध्ये आलेले कामगारांच्या आंदोलनामुळं, कामगार आणि उद्योगपती यांच्यामध्ये समन्वयाचं वातावरण देवेंद्रजी राहिलं नाही म्हणून ते प्रकल्प बंद पडले किंवा दुसरीकडे निघून गेले. हेही आपल्या विदर्भाला अन्यायकारक आहे. आपण नागपूरच्या काही प्रकल्पाचं माहिती घ्या, आपण चंद्रपूरच्या काही प्रकल्पांची माहिती घ्या, बुटीबोरीचा प्रकल्प, मिहान, आपण किती दिवस सांगतोय मिहान 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 मिहान. खरं तर 5 वर्ष आपण मुख्यमंत्री असताना मिहान असं पळायला पाहिजे होतं, परंतु नाही झालं दुर्दैवाने. आमच्याही काळात व्हायला पाहिजे होतं, परंतु आम्ही पण कमी पडलो. म्हणजे मी फक्त तुम्हाला दोष देत नाही, पण तुम्ही पण कमी पडला, आम्ही पण कमी पडलो. आणि ह्याच्यातनं विदर्भाचा काय दोष? विदर्भाने आपल्याला सगळ्यांनाच निवडून दिलेलं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे काही आहे ह्या सरकारच्या काळामध्ये MSME गुंतवणुकीचा नवीन अनुशेष निर्माण झालेला आहे. एकदा आम्ही खरं तर मधल्या काळामध्ये इथं सन्माननीय नाना पटोले, अशोक चव्हाण साहेब वगैरे बाकीचे मान्यवर आहेत, आम्ही जो काही पाठीमागच्या काळामध्ये विधान मंडळ होती अनुशेष भरून काढण्याच्या करता विदर्भ मराठवाडा वगैरे वैधानिक मंडळ, त्या मंडळामध्ये थोडस आमचं त्यावेळेसचे राज्यपाल महोदय ऐकत नव्हते आमच्या काळातले, आणि त्याच्यामुळं आम्हाला ते आम्ही म्हणायचो की आम्ही सांगू ते सदस्य तिथं नेमा, पण तो अधिकार त्यांचा होता म्हणून आम्ही ते पुढे ढकललं. पण त्याच्या आधीच्या काळामध्ये आम्ही कधीही ते पुढे ढकललं नाही. आम्ही त्याच्या विरोधात आहोत
अशी अजिबात भावना आपण मनामध्ये त्या ठिकाणी आणू नका। आज वेगवेगळे उद्योग जे आपले जात आहेत किंवा वेगवेगळ्या स्थगित्या ह्या उद्योजकांना दिल्या जात आहेत ह्याच्यामुळे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी होतंय, याही गोष्टीचा आपण विचार करावा। माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे, मला माहिती नाही ते शक्य आहे का नाही, कदाचित इथं पोर्ट नसेल म्हणून आहे का, अलीकडे कुठल्याही भागातनं कुठल्याही पाईपलाईन मधनं करून समुद्रातनं पण पाईपलाईन केली जाते, रिफायनरीचा उद्योग विदर्भामध्ये एखादा आणता येईल का, त्याच्यामध्ये रिफायनरीचं एखादं युनिट आपल्याला इथं आणता येईल का, आपल्याकडे पण लँड आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याही गोष्टीचा विचार सरकारने इथं करावा अशी माझी सरकारला विनंती आहे। त्याच्यामध्ये चुकीचं संत्र्याचं धोरणामुळं संत्रा उत्पादकांचं पण कंबरडं त्या ठिकाणी मोडलेलं आहे। साधारण आज विदर्भाचं अधिवेशन होत असताना विदर्भात मुख्य फळपीक संत्रा आहे आणि साधारण 1,26,000 हेक्टरवर विदर्भात संत्र्याच्या अध्यक्षमध्ये लागवड होते, परंतु 8 ते 10 लाख मेट्रिक टन हे विदर्भाचं उत्पादन साधारणपणे आहे। प्रतिवर्ष अध्यक्षमध्ये 1500 ते 2000 कोटीचा संत्रा निर्यातीचा टर्नओव्हर आहे। बांगलादेशात विदर्भातल्या उत्पादनाच्या 25% संत्र्याची निर्यात होते, साधारण 2 लाख टन संत्रा बांगलादेशात जातो, दररोज 200-300 गाड्या ह्या बॉर्डरवर जातात आणि ते अंतर 1300 किलोमीटर आहे। मेहंदीपूर, भुजाडांगा व बनगाव हे बांगलादेशचे 3 एंट्री पॉईंट आहेत। सुरुवातीला जर ह्याच्या 33 रुपये असलेला आयात शुल्क 57 रुपयापर्यंत देवेंद्रजी गेलंय, आता ते 63 रुपये झालंय, प्रति किलो ते वाढलंय। निर्यातीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलं मार्केट मिळालं होतं, आता आयात शुल्क वाढल्यामुळं 25% बांगलादेशात जाणारी संत्री स्थानिक बाजारपेठेत आले, त्यामुळं भाव गडगडलेले आहेत। ह्याचा आपण साकल्याने विचार करा आणि यातून मार्ग काढण्याच्या करता महा ऑरेंज संघटनेच्या पण काही मागण्या आहेत, त्याही मागण्यांचा विचार आपण जरूर त्या ठिकाणी करावा। देवेंद्र भुयारांनी पण एक पत्र दिलं, मी आपल्याला ते माहिती करता देतो, आपल्याला ते योग्य वाटलं तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करावी। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना पण सरकारने वाऱ्यावर सोडलं का काय अशी शंका येते। मूळ मागणी त्यांची त्या ठिकाणी होती सोयाबीन आणि कापसाला भाव मिळवण्याच्यासाठी सोयापेंट DOC निर्यातीला केंद्र सरकारने प्रोत्साहन द्यावं। मागील वर्षी आयात केलेल्या 5 लाख मेट्रिक टन सोयापेंटला डिसेंबर पर्यंत दिलेली मुदत वाढ रद्द करावी, सोयापेंट आयात करू नये, उलट 15 लाख मेट्रिक टन सोयापेंट निर्यात करावी, कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे 11% ठेवावं, कापूस आणि सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावं आणि सोयाबीनवर 5% GST रद्द करावा। आपण GST काउन्सिलचे सभासद आहात, स्वतः निर्मला सीतारामन ह्या कॅबिनेट मंत्री अर्थमंत्री मधून आपली बैठक घेत असतात, आपण बाकीच्या आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं तर हे करता येणं शक्य आहे। कोरोनाच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री महोदय काही निर्णय आम्ही वेगळे घेतलेले होते पण ते सगळ्या राज्यांना सोयीचे होते, त्याच्यामुळे आमचं तिथं मेजॉरिटी झाली आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिला, म्हणून ह्याही बाबतीमध्ये आपण लक्ष घालावं आणि त्याच्यातनं हा मार्ग त्या ठिकाणी काढावा अशी पण माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, मला आपल्या मार्फत सरकारच्याही गोष्ट आणून द्यायची की माओवादग्रस्त भागात विकास कामांसाठी निधी द्या। नक्षलग्रस्त भागामध्ये आपले पोलीस चांगलं काम करतायत, परवा पण गडचिरोलीला त्यांनी 2 नक्षलवाद्यांना ठार केलं, तिथं खूप मोठ्या प्रमाणावर सगळेच तिथं संदीप पाटील आणि बाकीची टीम उत्तम प्रकारचं काम करते, त्याची माझी या चर्चेच्या निमित्तानं विनंती आहे की माओवादग्रस्त भागातील विकास कामांच्या साठी केंद्र सरकारने 1200 कोटी रुपये मिळावेत आणि त्याच्यातून त्या विभागामध्ये कामं मार्गी लागावीत। मिलिटरीच्या धर्तीवर हॉस्पिटलची उभारणीसाठी C60 साठी पण त्या ठिकाणी निधी द्यावा। अमितभाई शहांच्या गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली माओवादग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक झालेली होती, त्यामध्ये देखील खरं तर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे की बऱ्याचशा मिटिंगला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाऊ शकतात। मी मुख्यमंत्र्यांच्यावर कुठंतरी माझा गैरविश्वास आहे असं दाखवत नाही, परंतु आपण गृहमंत्री आहात, आपण विदर्भातले आहात आणि आपण पण बरोबर गेला तर ह्या गोष्टी तिथं मांडताना सोयीचं होईल आणि तुम्ही तिथं मांडताना तुमच्या तोंडून गोष्ट ज्यावेळेस पडेल
त्यावेळेस भाजपचा एक आपला कट्टर नेता मुद्दा मांडतोय असं म्हटल्यानंतर आपल्याला त्याला मदत होईल असं? अरे मी चांगलं सांगतोय साहेब, गोगावले साहेब काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा काय त्यांना विचारा? मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे. काय अभिनंदन करतोय? मला तुम्हाला अभिनंदन करायचंय. तर अध्यक्ष महोदय, खूप जणांचे सूट पण वाया चालले साहेब, उंदीर बिंदीर लागेल त्याला, त्यांना कळना. त्यांचे घरातले माणसं विचारायला लागले ही कशाला सुटलं, कशाला शिवलंय, कशाला कधी घालायचं, लग्नात नाही घातलं, आताही घालत नाही, असं होतंय ना, जरा लक्ष द्या. अध्यक्ष महोदय, धान खरेदी आपल्या दृष्टीने महत्वाची. माझ्याकडनं ते राहून गेलं. धानाच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या काळामध्ये बोनस दिला. मी तुम्हाला सगळ्यांना उत्तर देताना सांगितलेलं होतं की बोनसच्या ऐवजी आम्ही काही वेगळा त्याच्या संदर्भातला प्लॅन करतोय आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण डायरेक्ट ज्यांचं 7-12 धान आले त्यांच्या अकाउंटलाच पैसे पाठवायचे डीबीटी पद्धतीनं, अशा प्रकारे आम्ही विचार करत होतो. परंतु अध्यक्ष महोदय, गोंदिया आणि भंडारामध्ये धान आहे, तिथं 1,77,00,000 रुपयाचं धान आणि बारदाना गैरव्यवहार समोर आलेला आहे. हे गैरव्यवहार झालेला आहे. आपण तिथले पालकमंत्री आहात, उपमुख्यमंत्री आहात, गृहमंत्री आहात, ते विदर्भात धान खरेदीचा गैरव्यवहार झालेला रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून धानाचं क्षेत्र किती आहे वगैरे हे सगळी माहिती घ्या आणि दोषी असणाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई करा अशी माझी मागणी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः लिहिलेलं आहे, भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी घोटाळ्याची चौकशी करणार देवेंद्र फडणवीस, आपण त्याची अंमलबजावणी लवकर करा. आणि धानाच्या बाबतीमध्ये जर देवेंद्रजी काही जण इथेनॉलचा प्लांट टाकतायत, इथेनॉलला तर खूप चांगल्या प्रकारची सवलत केंद्र सरकारने दिलेली आहे, त्याबद्दल केंद्र सरकारचा आभार अभिनंदन. तशाच पद्धतीनं तिथं जर आपण प्रक्रिया करणारा अतिशय अत्याधुनिक आणि ऑटोमायझेशन असणारा प्रकल्प उभा केला तर आपलं इतकं धान वाया जातं, सडतं कुचतं, सगळे बोगस प्रकार होतात तिथं, गोडाऊनमध्ये किती असतं काय असतं काही कळत नाही. तर त्याचा उपयोग होईल आणि त्याच्यामुळं आपल्याकडं असणाऱ्या तांदळाला काय आपण करू शकतो ते जर आपण विचार केला तर निश्चितपणे एखादा प्रकल्प तिथं चांगल्या पद्धतीनं होईल. अध्यक्ष महोदय, दुसरी एक गोष्ट मी मध्ये त्यांनाही सांगितलं होतं, मुक्तीसंग्राम दिनाच्या साठी दुर्दैवाने आजपर्यंत या सरकारला वेळ देता आलेला नाहीये. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन होता, त्या लढ्याबद्दल अभिमानाच्या भावना सगळ्यांच्या आहेत. आता त्या दिवशी काही कारणांनिमित्त हैदराबादला मुख्यमंत्र्यांना जावं लागलं, आता तो कार्यक्रम 9-7 घ्यावा लागला, हरकत नाही. परंतु आता तरी त्या 8 जिल्हे आणि महाराष्ट्राला पण कळू द्या की मुक्ती मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास काय, तो एकदा त्या निमित्तानं कळला तर आपण 500 कोटी रुपयाची तरतूद त्यावेळेस केलेली होती, मंत्रिमंडळाची उपसमिती नेमलेली होती. राहिलेल्या काळामध्ये देखील हैदराबाद सॉरी या मुक्तीसंग्रामाच्या बद्दल थोड्याशा आमच्या मराठवाड्यातल्या लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत. त्यांना असं वाटतं की मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सरकारने अनास्था दाखवली, शेवटी कुणी सरकार असेल तर असं करून चालणार नाही. तर त्याबद्दल पण आपण कार्यक्रम घ्या, तिथले जे काही 8 पालकमंत्री आहेत त्यांनाही त्याच्यात इन्व्हॉल्व करा, काही विरोधी पक्षाच्या पण सन्माननीय सदस्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व करा आणि त्या पद्धतीनं पुढे गेलं तर फार बरं होईल. ग्लायफोसेटवर निर्बंध आणताना पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स का नेमले जात नाही ही एक अडचणीचं झालेलं आहे उपमुख्यमंत्री महोदय. त्याच्यामध्ये तणनाशक विकले जातात, त्याच्यामध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. केंद्राने त्याच्यात अधिसूचना काढलेली आहे, परंतु गावागावामध्ये फवारणीसाठी पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स नेमण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची नाहीये आणि शेतकरी दुर्दैवाने ते मारतात आणि ते मृत्युमुखी पडतात, तर त्याच्यामध्ये काय कृषी विभागाला विश्वासात घेऊन मार्ग काढता येईल हे आपण थोडंसं पाहावं अशी माझी आजच्या चर्चेच्या निमित्तानं मागणी आहे. माझी दुसरी एक मागणी आहे, गोंदिया इंदोर आणि गोंदिया हैदराबाद ही विमानसेवा बंद झालेली आहे. वास्तविक आपल्या विदर्भातनं पण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या विमानसेवा चालू असल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय त्या भागामध्ये मोठे मोठे उद्योगपती गुंतवणूक करण्याच्या करता येणार नाही. आणि गोंदियासारख्या राज्याच्या टोकाच्या जिल्ह्यात विमानसेवा अत्यंत महत्वाची आहे,
विमान सेवेने जिल्हे जोडले जातात, राज्य जोडली जातात, देश जोडले जातात, त्यामुळे स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये देखील लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे. मधी एक उपमुख्यमंत्री महोदय, गोंदियाची तिरोडा इथली एक प्रतीक अपंग निवासी कार्यशाळा 100% अनुदानावर होती, व्यवस्थित चाललेली होती, ती 2017 थेट पुणे जिल्ह्यामध्ये नेली. काय पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर शाळा, तिथं कशाला न्यायचं होतं? 1500 किलोमीटर ती शाळा दूर नेली जाते, स्थलांतर केलं जातं. आमचा गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया नक्षल प्रभावित भाग, दुर्गम भाग, शिक्षण, रस्ते, दवाखाने, सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक वर्षापासून शासन प्रत्येक प्रयत्न करतं, निधी देतं, परंतु अशा प्रकारच्या शाळा हे बंद करा. उलट तिकडच्या शाळा आणल्या तर आपण एक वेळ कौतुक करू, अभिनंदन करू, पण इथल्याच जर चांगल्या शाळा 100% अनुदानाच्या जात असतील तर हे पण बरोबर नाही. हे पण मला या निमित्तानं सांगायचं. विमा कंपन्यांना वटणीवर आणण्याचं काम त्या ठिकाणी करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्याच्या बद्दल पण आपण सांगितलं तोडायचं नाही, पण कधी कधी काही अधिकारी गंमत करतात, त्याच्यात लेखी आदेश जर असले तर आम्ही लोकप्रतिनिधी त्याला दाखवू शकू की बाबा हे लेखी आदेश आहेत तरी तू का आम्हाला त्रास देतो. अशा पद्धतीनं शेतकरी वर्गाला पण त्याची मदत होऊ शकते, हे पण अध्यक्ष महोदय मला लक्षात आणून द्यायचंय. पाणी वापर कार्यक्रमाला पण मंजुरी दिली जात नाही, त्या निमित्तानं त्यालाही आपण मंजुरी त्या ठिकाणी द्यावी. यावर्षी सुद्धा चांगला पाऊस पडलाय. जायकवाडी, मांजरा, माजलगाव, येलदरी, तेरणा, सिनाकोळीगाव, पेनटाकळी, इसापूर, मुळा, भंडारदरा, निळवंडे, उर्ध्वतापी, गिरनाक, धारणा या प्रकल्पात 100% पाणी आहे, आणि त्याच्यामुळं सरकारने धरणातील पाणी वापर कार्यक्रमाला मंजुरी दिली नाही किंवा कालवा सल्लागार समितीच्या बैठका घेणे अशक्य असल्यास 4 नोव्हेंबर 2022 शासन निर्णय काढला की ही जबाबदारी राज्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्यावर टाकलेली. राज्यमंत्रीच नेमले नाही, कशी काय जबाबदारी टाकली? कधी कधी असं चुकतंय बघा कामाच्या व्यापात. पण त्यांच्याकडून वेळेत कार्यक्रमाला मंजुरी दिली जात नाही. आमच्या पालकमंत्र्यांनी वेळेत बैठका घेऊन दिली प्रवा, आमच्या सगळ्या कालवा सल्लागार समिती व्यवस्थित झाली. काय दादा, एकदम बेस्ट. परंतु तसं बाकीकडे पण करा ना. राज्याच्या शेतकरी सन्मान योजना ह्याही बद्दल एक चांगली अधिवेशन, हे तर स्वतः मंत्री महोदयांनीच त्या ठिकाणी जाहीर केलेले, तर त्याच्या संदर्भात आम्हाला तर कळलं की कधी कधी कॅबिनेटमध्ये काहींची कान उघडणी पण केली जाते आणि ह्याच्यात बाबा हे कसं काय तुम्ही जाहीर केलं, काय केलं, कसं काय पैसे कुठनं द्यायचे वगैरे वगैरे. पण मग घोषणा जाहीर करतानाच 10-10 विचार करून करा ना. जर आपण मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याची शेतकरी सन्मान योजना सुरू करण्याचा सूतोवाच केला होता, सूतोवाच सुरू नव्हती, पण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तुम्ही ती सुरू करू शकला नाही. आता मात्र काही काही मंत्र्यांना धीरच राहत नाही, काय सांगू काय नाही, काय सांगू काही, कधी कधी सांगता सांगता असं का बेताल बडबडून टाकतात की विचारता सोय, काही पण करून टाकतात. तो उत्साह जरा आवरा. जनता असे म्हणते की ठीक आहे यांच्या चुका होतात, पण देवेंद्र कसं सहन करताय? त्यांच्या हातात तर सगळं आहे, मग ते का सहन करतात? उद्या ज्याला तुम्ही सांगितलं की काय अहो आमच्याकडनं चुकलं म्हणून तिथं बसला ना, आता दुरुस्त करा. अहो मागच्या काळात चुका झाल्या आणि ते तुमच्या काळात निदर्शनास आलं तर करा ना दुरुस्त. कशाचा शब्द? नाही नाही असं नाही, शब्द फिरवत नाही मी. त्याच्या संदर्भामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अडचणी पण अध्यक्ष महोदय बऱ्याच आहेत, वेळ बराच झालेला आहे, परंतु मी तुम्हाला काही लेखी द्यायचं काम करतो. फलोत्पादनाचे मापदंड बदलले पाहिजेत अध्यक्ष महोदय. जसं मधी SDRFचे आणि NDRFचे मापदंड बदलण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्याला यश आलं देश पातळीवर, तसं कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यातला आणखीन हॉर्टिकल्चर वाढावं म्हणून हे मापदंड बदलले पाहिजे, त्यासाठी सरकार काय करणार आहे ह्याचंही उत्तर आम्हाला या निमित्तानं मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांना सिबिल मधून वगळा. माझी सरकारला हात जोडून अध्यक्ष महोदय विनंती आहे, महाराष्ट्र सरकारने ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा.
तशा प्रकारची लेखी विनंती केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावी आणि व्यापार आणि उद्योगाला जी सिबिलची अट लावतात त्या अटीतनं कृपा करून देवेंद्रजी आपल्या शेतकरी वर्गाला ह्याच्यातनं वगळा. आपल्याला अडचणी खूप येतात, राष्ट्रीयकृत बँकांना आरबीआयनी काही डायरेक्शन दिलेले आहेत, ही तुमच्याही कानावर ही बाब आलेली असेल, याही संदर्भामध्ये आपण लक्ष घालावं अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. मित्रांनो, अध्यक्ष महाराज, वेळ बराच झालेला आहे. डीएपीचा तुटवडा आहे, तो पण भरून काढण्याचं काम त्या ठिकाणी करा. तुम्ही नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना यंदा बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. मागं उद्धव ठाकरे साहेबांनीच नागपूरच्या अधिवेशनात डिक्लेअर केलेली योजना आहे, परंतु त्याला निधी आता आमचं सरकार नसल्यामुळे तुम्हालाच द्यावा लागणार. एका गोष्टीचं तुमचं अभिनंदन करतो, कारण ती 50,000 देण्याचं काम आता तुमच्या हातात असताना तुम्ही करताय. हे मागचं सरकारचं आहे म्हणून ते बंद पाडत नाही. चांगलं इथं जसं विधायक दृष्टिकोन दाखवताय, चांगलं दाखवताय, तशा त्या स्थगिते पण उठवा ना. कशाला स्थगिती द्या? स्थगिती स्थगिती स्थगिती, त्याच्यात पण एक चांगला निर्णय घ्या, आम्ही कौतुक करू. मी सभागृहात सगळ्यांच्या देखत अभिनंदन करेन. तशा पद्धतीनं आपल्याला अधिवेशनाच्या आधी तुम्ही शब्द दिलेला आहे दोघांनी की मीटिंग घेऊ आणि काही मार्ग त्याच्यात काढू, तर तो मार्ग जरूर काढावा आणि राज्याला पुढे नेण्याच्या करता निश्चितपणे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र ह्या मागासलेल्या भागामध्ये जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या करता कुठल्याही प्रकारची भावना. कापसाच्या बाबतीत पण मी मगाशी सांगितलं की कापूस च्या पण प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुरू झाले पाहिजेत. कापसाला त्या ठिकाणी खरेदी काही काही बाबतीमध्ये मध्ये भाव चांगले होते, त्याच्यावर खरेदी केंद्रावर कापूस कमी येत होता, पण जिथं खरेदी केंद्र ज्या ज्या धानाची, कापसाची, ज्या ज्या पिकाची मागणी असेल त्या त्या ठिकाणी ताबडतोब खरेदी केंद्र सुरू करण्याचं पण प्रयत्न का म्हणजे प्रयत्न नाही निश्चितपणे खरेदी केंद्र सुरू करण्याचं काम सरकारने करावं आणि अशा पद्धतीनं शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी मदत करावी. मी आजच्या चर्चेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला, सगळ्या मागासलेल्या भागाला सांगू इच्छितो की जे जे या भागातल्या विकासाचं महत्वाचं असेल त्या कामाच्या करता आमच्या सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं सरकारला पूर्णपणे पाठिंबा त्या ठिकाणी राहील. त्या विकास कामाच्या करता तिथं काही त्रुटी जाणवली तर आम्ही लक्षात आणून देऊ, पण आपण सगळे मिळून खऱ्या अर्थाने या मागासलेल्या भागाचा कायापालट त्या ठिकाणी करण्याच्या करता प्रयत्नाची शिकस्त करू. त्याच्यात आम्ही कुठं कमी पडणार नाही हा शब्द सभागृहाला देतो. माझे दोन शब्द संपवतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रस्ताव कामकाज पत्रिकेवर